विभागाच्या माध्यमातून एक मोबाईल मॅमोग्राफी मशीन आपण आज उद्घाटन उद्घाटन माझ्या महापौरच्या शुभस्थित झालेलं आहे. आणि याच्या विशिष्ट म्हणजे ह्या पॉकेट्समध्ये किंवा सोसायटीजमध्ये सुद्धा निःशुल्क महिला भगिनीच्या ज्या आहेत त्याची ते चाचणी करणार आहे. आणि विशेष करून मॅमोग्राफी केल्यानंतर ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्याच्या अनुषंगाने काय रुग्ण असेल ते स्लाईड्स इमिजिएटली अलवा हॉस्पिटलला ऑनलाईन जाणार. ते तपासणी केल्यानंतर त्याला पेशंटला काय ट्रीटमेंटची गरज असेल तर त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंटसाठी आपण सूचित करणार आहे. आणि पेशंटला पण आपण व्हॉट्सअपद्वारे इंटिमेट करणार आहे. आणि मला सांगायला आनंद होते की महाराष्ट्रामध्ये हे पहिला महानगरपालिका आहे ज्यांनी एक अतिशय अत्याधुनिक मॉडर्नाइज मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनची प्रत्यक्ष लोकार्पण आज लोकांसाठी केलेला याच्या मला असतील. कारण आतापर्यंत दवाखान्यात जाऊन हे चेकअप करणं खूप महागड्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि महिला आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात. महापालिकेच्या माध्यमातून आपण ही जी व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे तर ती प्रत्येक रुरल एरियामध्ये जाईल आणि तिथे त्या महिलांचा चेकअप होईल. मला असं वाटतं बंदिस्त व्हॅन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची महिलांमध्ये जी मला असं वाटतं की त्यांना पुढे येण्यास किंवा लाजत होत्या आत्तापर्यंत त्या येणार नाही. कारण ह्याच्यामध्ये चेकअप करणारी देखील महिलाच असणार आहे. त्याच्यामुळे जी भीती आहे महिलांच्या मनामध्ये ती कुठेतरी दूर होईल आणि महापालिकेच्या माध्यमातून हे फ्री असल्यामुळे नागरिकांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ह्या न्यूजमधनं मी चंदन पाटील. आपल्याबरोबर डॉक्टर केंद्रे सर आहेत. ते आपल्याला मॅमो मोबाईल व्हॅनबद्दल सांगणार आहेत. सर काय सांगणार या व्हॅनबद्दल? मोबाईल मॅमोग्राफी सेवा ही ठाणे शहरासाठी महापालिकेने उपलब्ध केलेली आहे. याच्यामध्ये या व्हेकलमध्ये दोन कंपार्टमेंट आहेत. एकामध्ये मॅमोग्राफी इन्स्टॉल आहे ज्याच्यामार्फत शहरातील मॅक्सिमम महिलांचं मॅमोग्राफीचं स्क्रीनिंग होईल. मॅमोग्राफी म्हणजे काय? म्हणजे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत की नाही याचं निदान करण्यासाठी प्राथमिक लेवलला स्क्रीनिंग केली जाते. आणि स्तनामध्ये जे ट्युमर्स आहेत ते ट्युमर्स आयडेंटिफाय करून ते ट्युमर्स कशाचे आहेत, ते कॅन्सरचे आहेत का नाही याच्याबद्दलचं डिफरेंशिएशन करू शकतो आपण. आणि पुढे त्याचं रूपांतर भविष्याचं समजा एखाद्या महिलेला तिथे ट्युमर असेल, गाठ असेल, तर त्याच्या पूर्ण तपासण्या करण्याची प्रक्रिया महापालिकेकडे उपलब्ध आहे. ज्या महिलेमध्ये अशा प्रकारचं रिपोर्टिंग होईल तर त्या महिलेला कळवा हॉस्पिटलला रेफर करून तिथे त्यांच्या पुढील तपासण्या करून तिला खरोखरच कॅन्सरग्रस्त आहे किंवा नाही हे निदान पक्क करता येईल. आता सध्या परिस्थितीमध्ये मॅमोग्राफी शहराच्या विविध सोसायट्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे आणि त्या सोसायट्यामध्ये महिलांचं काउन्सिलिंग करून त्यांना एकत्र बोलावून त्यांना समजून सांगून अशा महिलांचं स्कॅनिंग करून घेणार आम्ही. फक्त ब्रेस्ट स्कॅनिंग, स्तनाचं स्कॅनिंग करणार. त्याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा ट्युमर आढळला, कोणत्याही प्रकारची गाठ आढळली तर अशा पेशंटचे एक्सरेचे रिपोर्ट्स, स्कॅनिंगचे रिपोर्ट्स हे वायफाय सिस्टीमद्वारे, नेट कनेक्टिव्हिटीद्वारे कळवा हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला पाठवण्यात येतील. तिथे आमची एक्सपर्टची टीम बसलेली आहे. ते एक्सपर्ट डॉक्टर ते रिपोर्ट पाहतील आणि त्याप्रमाणे ते अभिप्राय देतील. ते अभिप्राय पेशंटला पुन्हा आम्ही त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे आम्ही त्यांना कळवू शकतो. This initiative by TMC is one of its first of its kind in India. I'm very grateful to the Thane Municipal Commissioner and the entire fraternity of the politicians for giving support for a humane venture. प्रथम तर मी TMCचा पूर्ण धन्यवाद मानेन की मी आरोग्य सभापती असताना त्या कालावधीत त्यांनी इतकं छान प्रकल्प यांचं आज मोहीम सुरू केली आहे. मोबाईल व्हॅनचं असं म्हणणं आहे की जिथे BPL लाईनची लोकं आहेत, बिलो पॉवर्टी लाईनची जे वुमेन्स मशीन आहे, होलोजिकची होलोजिक सेलिनियर डायमेन्शन्स यूज ह्याचा हे आहे की जे ब्रेस्ट मॅमोग्राफी ॲक्च्युली ह्यांचं जे मशीन्स आहे ते 2D+ टोमोसिंथेसिसमध्ये यूज कर आपण ह्या मोड्समध्ये आपण घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरा.